कुठलाही साच्या न वापरता किंवा कुठलेही वेगळे टूल्स न वापरता ह्या फळांना आकार कसा द्यायचा आणि तेही होममेड क्लेपासून पेपर क्लेचं आपण हे क्राफ्ट तयार केलेलं आहे वर्षानुवर्ष टिकतं बघूया कसं तयार करायचं नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे त्यासाठी हा होममेड क्ले घेतलेला आहे त्याचे ऑलरेडी मी पोस्ट केलेले आहेत बऱ्याचशा रेसिपी तरी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ती नक्की बघा आणि हा क्ले बनवा अगदी सोपा आहे बनवायला सहज बनवू शकाल आणि मुलंसुद्धा या क्लेपासून क्राफ्ट तयार करू शकतील इतका हा उपयुक्त आहे तर सुरुवातीला मी एक गोळा घेते आणि तो आपल्याला असा घट्ट लाडूसारखा वळून घ्यायचा आहे आता जे आकार असतात ते थोडेसे श्रिंक होतात नंतर सुकल्यानंतर त्याच्यामुळे बनवताना किंचित मोठे बनवा नंतर श्रिंक झाल्याच्या नंतर आपल्याला ते त्याची साईज जी आहे ती परफेक्ट होते सुरुवातीला मी इथे शिमला मिरची दाखवते त्याच्यासाठी या पद्धतीने एखादा स्ट्रॉ असतो ब्रश असतो किंवा पेन याचा वापर करून आपण हे असं चार भाग करून घ्यायचे शिमला मिरची जर तुमच्याकडे असेल घरात तर ती समोर ठेवून तुम्ही बनवा किंवा मग एखादा फोटो गुगलवरून घेऊन तुम्ही ते बघूनसुद्धा हे क्राफ्ट तयार करून घेऊ शकता वर्षानुवर्ष टिकतं कारण ही फळं जी आहेत एकदा तुम्ही बनवली की रंग थोडासा त्याचा उतरू शकतो पण जे टिकणं आहे याचं भरपूर ड्युरेबिलिटी खूप आहे आणि जर रंग खराब झाला तर तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा रंग देऊ शकता तर या पद्धतीने हे आकार देत जायचं आहे कुठलेही साचा याच्यासाठी वापरलेला नाही थोडासा आपल्याला पेशन्सने काम करावं लागतं आणि पेपर क्लेमध्ये जर तुम्ही काम केलं नसेल तर आधी साधे सोपे प्रोजेक्ट जे आहेत ते करून बघा त्याच्यामुळे तुम्हाला सराव होईल त्याचा तसं फार अवघड नाही आहे जर तुम्हाला फारच कठीण जात असेल तर फिळकळची मात्रा थोडीशी वाढवा तुम्ही किंवा थोडीशी वॉलपुट्टी त्याच्यामध्ये ॲड करा चांगलं मळून घ्या वॉलपुट्टी आणि फेविकॉल टाकून आणि नंतर तुम्ही त्या क्लेचा वापर करू शकता तर इथे ही शिमला मिरची आपली तयार झालेली आहे वॉलपुट्टी टाकल्याच्या नंतर श्रिंक होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि फक्त त्याला तो एक वेगळा क्ले तयार होतो आणि आपण जो क्ले तयार केलेला असतो तो वेगळ्या पद्धतीचा आहे तर इथे शिमला मिरची आपली तयार झालेली थोडंसं डिटेल्स आपण जे आहेत ते नंतर कवर करू शकता तुम्ही सुकल्यानंतरसुद्धा जर एखाद्या वेळेस श्रिंक झाले आणि त्याचा आकार बिघडला तर पुन्हा हा पेपर क्लेचा लेअर त्याच्यावर देऊन आकार पाहिजे त्या आकारात आपण हे तयार करून घेऊ शकतो अतिशय सोपे पद्धत आहे आता गाजर बनवून घेऊया गाजर बनवताना फक्त याच्यावर ज्या भेगा पडतात किंवा चिरा पडतात त्या आपल्याला लगेच पाण्याने स्मूथ करून घ्यायच्या आता याच्यामध्ये गाजर अगदी सोप्या पद्धतीने तयार करायचं आणि याच्यामध्ये एक हे करून टाकूया आपण जो मागचा भाग असतो देठाचा तो आपण तयार करून घाल टाकायचा आहे फेविकॉल असेल तर फेविकॉलने थोडासा त्याच्यात चिटकवून घेतला तरी चालेल कारण नंतर सुकल्यानंतर हा पडेल पुन्हा आपण याला चिटकवू शकतो हे जे देठ लावलेले आहेत ते सगळे कदाचित गळून पडू शकतात तुम्ही त्या त्यामध्ये काठी किंवा तार घालू शकता किंवा गळाले तर पुन्हा तुम्ही फेविकॉलने ती चिटकवू शकता फक्त ते सांभाळून ठेवणं आहे इतकंच पुन्हा आपण एक गाजर आणि मुळा तयार करून घेऊया याचं रंगकाम जे आहे फार सोप्या पद्धतीने करता येतं फळांचं रंगकाम तुम्ही बघितलंच असेल आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने रंग वापरले त्याला अजून टिकण्यासाठी काय केलं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेही नक्की बघा आता गाजर आणि मुळा याच्यामध्ये थोडासा फरक असतो मुळा थोडासा हा साईडला निमुळता होतो त्याच्यामुळे आपण मुळा त्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे पेनने पुन्हा होल पाडून त्याच्यामध्ये देठ बसून घ्यायचं आहे आता गाजराचा आणि मुळ्याचा आकार तुम्हाला ओळखायला येत असेल लहान मुलांना जेव्हा प्रोजेक्ट द्यायचे असतात टाकावपासून टिकाऊ किंवा शाळेत काहीतरी चांगलं प्रोजेक्ट आपल्याला प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलाचा प्रोजेक्ट चांगला व्हावा त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता पुन्हा आपण एक टोमॅटो तयार करून घेऊया टोमॅटो करण्यासाठी पुन्हा गोल तयार करायचा मध्ये पेनने त्याला एक खड्डा तयार करून त्याच्यामध्येच आपण ह्या ज्या देठाच्या पाकळ्या असतात टोमॅटोच्या त्या तयार करून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे काम करतो आणि स्टेप बाय स्टेप करतो त्याच्यामुळे सहज तुम्हाला लक्षात येत असेल या पद्धतीने तयार करायचं तर इथे आपला हा टोमॅटोचा सा आकारसुद्धा साधारण तयार झालेला आहे टोमॅटो वेगवेगळ्या वेग पद्धतीचे असतात म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 आकाराचे असतात त्याच्यामुळे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता तर हा आपला टोमॅटो तयार झाला आता वांग जे आहे वांग बनवायला थोडंसं आपल्याला कठीण जातं किंवा वेळ जातो तर त्याच्यासाठी एक लांबटचा आकार मी तयार करून घेतलेला आहे वांग गोल असतं लांबट असतं किंवा भरताच वांगा असतं वेगवेगळ्या पद्धतीचे वांगे असतात सॉरी ही काकडी मी तयार करून घेतली आणि आता आपण वांगं तयार करून घेऊया तर या वांग्याचे मी प्रकार सांगितलेले आहेत आणि आता आपण त्याच्यासाठी गोल तयार करून घेऊया थोडासा एका साईडने अंडा आकार तयार करून घ्यायचा आणि एका साईडने आपल्याला ह्या अशा फुलांच्या जशा पाकळ्या असतात त्या पद्धतीच्या पाकळ्या तयार करून लावून घ्यायचे एक एक पाकळी लावून घ्यायची सगळं लावणं आपल्याला या क्लेमध्ये शक्य होत नाही त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप क का काम करत जायचं याला वाळवण्यासाठी चांगल्या उन्हाची गरज असते किंवा ऊन नसेल आता पावसाळा आहे त्याच्यामुळे तुम्ही सावलीत जर वाळवायचं असेल फॅन खाली तर याला तीन चार दिवस लागू शकतात पण खणखणीत वाळल्याशिवाय तुम्ही कलर काम सुरू करू नका तर या पद्धतीने वांग्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि हा वांग्याचा आकारसुद्धा तयार झालेला आहे आता याला आपण वाळू देऊया तीन दिवस लागू चार दिवस लागू जसं ऊन आलं तसं आपण याला बाहेर उन्हात ठेवत जायचं आहे आणि याला वाळल्याच्यानंतर पुढचं कलर का मी दाखवणार दाखवणारे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद